आपण सर्वांनी हात जोडायचे आणि ताट बसायचं आहे. आपण सुरुवातीला ईशस्तवनाने आपण प्रारंभ करणार आहोत. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. जय श्री जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. ज्ञान देवुनि उद्धारिषि तु ज्ञान देवुनि उद्धारिषि तु सकल जीवांसा हितकारक तु सकल जीवांसा हिततारक तु देवा परमेश्वरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. तू शक्तीचा मालक असता तू शक्तीचा मालक असता चराचरावर तुझीच सत्ता चराचरावर तुझीच सत्ता दे अभयकरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा स्वामी चक्रधरा. श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम. महात्मा सतीश दादा गुरु भोजरस बाबाजी अमृत है अमृत प्रवर्तक समूह संचालक आणि प्रवाचक प्रथमतः मार्गाचे अधिकरण दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. काटोळ येथे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचे जे अधिष्ठान आहे ते म्हणजे सिन्न स्त्रीचा विशेष. हा जो विशेष आहे 1200 वर्षापूर्वीचा तो विशेष आहे आणि 1200 वर्षापासून आपण ज्या स्थानाची सेवा करत आहात ते जे अधिष्ठान आहे ते म्हणजे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचा चरणांकित विशेष. त्याही विशेषाला अभिवादन करतो. महाराष्ट्र अधिकरण अधनिषद्याचार्य प्रवर आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान जाधववाडीचे मोठे बाबा बापांना दंडवत प्रणाम. अधनिषद्धेय विद्यागुरुवरी तडकवणीवासी बाबांना दंडवत प्रणाम. अधनिषद्धेय कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा ताईंचे अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या आदरणीय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. त्याचप्रमाणे अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रेस दंडवत प्रणाम. आमचे परमस्नेही सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय दिनकर दादाजी चोंडीकर त्याचप्रमाणे तपस्विनी दीपाताईजी त्याचप्रमाणे आलेले सर्व काटोळ येथील अच्युत गोत्रीय परिवार त्याचप्रमाणे देवदत्त महिला ग्रुप त्याचप्रमाणे सर्व पुरुष मंडळी आणि आलेली सर्व पाहुणे मंडळी आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम.
आपण सर्वजण सायंकालीन पूजावसरामध्ये प्रसाद सेवा आपण पाहत आहोत. आपण काल बघितलं की दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रसाद सेवा किती आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. आपण काल बघितलं इंद्रभट्टांना बोलवलं आणि बोलवून स्वामीच त्यांना तो विधी सांगू लागले. ज्या देवाने धर्म दाखवला त्याने धर्म पण कशा प्रकारे करायचा आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रसाद सेवा जी आहे, मी तुम्हाला काल म्हटलं होतं की फक्त काही प्रसाद नमस्कार करणे म्हणजे काय प्रसाद सेवा नाही. ती तुम्हाला वेगवेगळ्या विधीच्या माध्यमातून तुम्हाला ती करता आली पाहिजे. एखाद्या साधनमंताची सेवा करणे, अधिकरणाची सेवा करणे, एखाद्या परमार्गाची सेवा करणे, अग्नीची क्रिया असेल ती सेवा करणे, हे सुद्धा एक प्रकारची काय सांगितली प्रसाद सेवा सांगितलेली आहे. एखादा साधनवंत आपल्या घरी आला, त्याला पदार्थ अर्पण करत असताना आपल्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ते सुद्धा एक प्रकारची प्रसाद सेवा आहे. मी आत्ताच आमची ज्योती तिच्याकडे आता गेलो, भोजन केलं. मला एक गुण तुम्हाला सांगायचं आहे. इथे मी प्रत्येकाकडे वेगवेगळा गुण मी पाहतो आहे. कुणाकडे भावाचा गुण आहे, कुणाकडे श्रद्धेचा गुण आहे, कुणाकडे आवडीचा गुण आहे. ज्योतीकडे मी बघितलं, जेव्हा ती दंडोत घालू लागली, आम्हाला भोजन देऊ लागली, तिच्या डोळ्यांमध्ये अखंड अश्रू होते. हे सुद्धा एक प्रकारची प्रसाद सेवा आहे. जेवत आपण घालतोच की, परंतु तो पदार्थ असा अर्पण करत असताना डोळ्यामध्ये अश्रू येणं याला सुद्धा प्रसाद सेवा म्हटलेलं आहे. मी पाहत होतो आणि मला आठवलं, बघा म्हटलं हा भजनीचा गुण आहे याच्या ठिकाणी. कारण की ज्याला 12 वेशी अवतराच्या ठिकाणी भजन घडलं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. मी ज्यांच्या घरी आहे, वसंत काका काय यांचं नाव आहे, सुरेखा काय त्यांची ती मुलगी, म्हणजे ती सुद्धा देताना घेताना डोळ्यामध्ये भाव आहे तो. ही सुद्धा एक प्रकारची प्रसाद सेवा आहे. आपल्याला काय माहिती होतं, फक्त विशेष केला वा प्रसाद, प्रसाद नमस्कार फक्त प्रसाद तो नाही, ही सुद्धा एक प्रकारची प्रसाद सेवा आहे. आणि म्हणून एखाद्या साधनवंताप्रती आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येणं, देव मला भेटलं नाही त्याचं साधन मला भेटलं ते मला दुर्लभ आहे त्याप्रती अश्रू येणं, ही सुद्धा एक प्रकारची प्रसाद सेवा आहे. मला नाही रडता आलं, मला काही मला रडवू येत नाहीये, परंतु मी काहीतरी गुण घेऊ शकतो. आमच्या स्वामींनी सांगितलं की जयाच्या ठाई जाई जे तिथलं काहीतरी आपण गुण घेऊन निघालो पाहिजे. म्हणजे आम्ही तर साधू आहोत, पण आम्ही अशी काही ग्रस्त पाहतो, परमार्ग भजक पूजक पाहतो आमच्या अलकात आहे, डोळ्यामध्ये अश्रू दिसतात त्यांच्या. काय प्रकारची प्रसाद सेवा आहे. हे गुणगान नाहीये, हे वास्तव आहे. हे तुम्हालाही माहिती पाहिजे. इथं ऑनलाईन चालू आहे, त्यांनाही माहिती पाहिजे की अशा प्रकारचा परिवार या ठिकाणी आहे. तुम्हा हा जो परिवार आहे हा आदरणीय श्रद्धेय जाधवडीचे मोठे बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय गुर्जर इल्लेरज बाबा यांचं फार मोठं या ठिकाणी प्रस्थ आहे. अनेक सदसंतांच्या ठिकाणी भरपूर मोठं प्रस्थ आहे. आणि हे तुमच्यामध्ये बीजारोपण आहे. हा धर्म तुम्ही जो टिकवला की नाही, ही तुमची खरी संपत्ती आहे. मी सगळ्यांचे चेहरे पाहतो, तुमची माझी पहिली कधी भेट नाही, फक्त मोजकेच बाई तुम्ही ओळखत होतो. पण मी प्रत्येकाला मी सवर ज्याला बघितलं याच्यामध्ये प्रत्येकाकडे मला एक आवडी दिसली, एक भाव दिसला, म्हटलं ही संपत्ती मी खूप चांगल्या प्रकारे प्राप्त केली. हे सुद्धा तुमचा भाव एक प्रकारची काय सांगितली प्रसाद सेवाच आहे. हे गुण फार महत्वाचे असतात. आणि म्हणून प्रसाद वंदन करताना, स्थान वंदन करताना, एखादा पदार्थ अर्पण करत असताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येणं हे सुद्धा एक प्रकारची प्रसाद सेवा असते. रडू रडायला कोणाला पण येत नाही. मी रडू, मला रडू येईल का? नाही. पूर्वी काहीतरी भजन घडलं असेल, 12 विषयीचे अवतार सांगितले, कुठल्या तरी अवताराला भजन घडलं असेल तर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. किंवा एक असतो प्रयत्न गुण, एक असतो भजनीचा गुण, एक असतो प्रयत्न. एकाला भजन घडत नाही परंतु तो प्रयत्न करतो, देखो की त्याला आपण रडायला येत असतो. बघा, म्हणून प्रयत्न गुण फार महत्वाचा आहे. हे सुद्धा एक प्रकारची प्रसाद सेवा आहे. आपण काल बघितलं की
सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते, तयाचे साधन समर्थ का तो समर्थ। सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरले परंतु परमेश्वर अवतार उदासून निघून गेलेले आहेत, परंतु त्यांनी जे आपलं जे वस्तुनिष्ठ मूर्तिनिष्ठ जे पदार्थ आहे ते पदार्थ आम्हाला परमार्गीयाला येणाऱ्या परिवाराला ते वंदन करण्यासाठी ठेवलेले आहेत। आणि म्हणून या ठिकाणी आपण जी प्रसाद सेवा पाहत आहोत ती पाहत आहोत भायदेवासींनी केलेली प्रसाद सेवा। सूत्रपाठामध्ये हे बघा, सुरुवातीला त्यांनी सांगितलं आनंद स्वरूप देवो, स्वरूप कसं देवाचं आनंदमय स्वरूप आहे, ब्रह्म स्वरूप म्हणजे व्यापक आहे परमेश्वर। कसं सांगितला तो व्यापक आहे आणि तो आनंद आनंदमय पण आहे। परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरतात आणि मनुष्य विष धारण करत असतात। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्थान प्रसाद भिक्षुक वासनी हे अति गहनाचे गहन सांगितलेलं आहे। परमेश्वर समर्थ का तयाचे साधन समर्थ। आता परमेश्वर आहे का, आता काय आहे त्याच साधन आहे। आपल्याला आता साधनाच्या माध्यमाकडून साध्याकडे जायचं आहे। स्थान म्हणजे काय परमेश्वर आहे का, आपण काय म्हणतो आम्ही देवाला गेलो, आपण देवाला गेलतो का, आपण कशाला गेलतो आम्ही स्थानाला गेलो होतो। देव ती निघून गेलं ना उत्तर पर्यंत, पण त्यांचं जे साधन आहे ती म्हणजे स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षु हे चार फार महत्वपूर्ण त्यांनी सांगितलेले आहे। आणि म्हणून या चारीची आम्हाला सांगड घालून दिली। त्यांनी सांगितलं की प्रसाद कशामध्ये येतो, ना परिश्रेष्ठा ना पासोणी असन वस्ती अवस्थान। त्यांनी सांगतात की स्वामींचं आसन स्थान असेल, वस्ती स्थान असेल, महास्थान असेल, हे सगळे काय झाले म्हणाले, सगळे स्थानामध्ये मोडतात। अवस्थान 10 महिने राहिले, 1 महिना राहिले, 4 महिने राहिले, याला काय म्हणतात अवस्थान। पूजा, ज्या ठिकाणी स्वामींची पूजा झाली आरोगणा झाली ते सुद्धा काय सांगितलं एक प्रकारचं स्थान आपण नाही का, पूजा स्थान आरोगणा स्थान। कुठे पूजेचं स्थान, कुठे पूजा केलती स्वामींची, डोमेग्रामला केलती, अजून कुठे केलती अचलपूरला केलती, धानासाने केली होती की नाही, ते पूजास्थान आपलं आठवायला सांगितलं। आरोगण म्हणजे ज्या ठिकाणी स्वामींना बसून आरोगणा झाली ते सुद्धा काय सांगितलं भोजनता आरोगणा। पंचेश्वरचं काय सांगितली भोजनता स्थान, माहूरचं निद्रा स्थान, डोमेग्रामचं 4 महिने स्वामींचं अवस्थान, पैठणला महास्थान, ती स्थान आपल्याला आठवायला सांगितली आहे। पहुड, पहुड म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी निद्रा केली ते पहुड स्थान। उपहुड, उपहुड म्हणजे काय उठणे, पहुड म्हणजे झोपणे। म्हणजे हे जे पारिभाषिक शब्द आहेत हे फक्त परमेश्वरासाठीच वापरले जातात, काही असे श्लोक आहे ते फक्त परमेश्वरासाठीच वापरले जातात। चंदन गंधा जो श्लोक आहे तो कधी साधूला गंध लावताना म्हणायचा नाही, भावनेच्या भरामध्ये आपण कधी कधी मागं पुढं म्हणून बसतो, बरोबर आहे की, तो श्लोक नाही म्हणायचा। आणि म्हणून मी तुम्हाला काल एक मुद्दा सांगायचा राहून गेला की जी गंधक्षता असते की नाही हे सुद्धा वेगळी पाहिजे। अनावधानाने काय होतं देवाची पूजेची आमच्याकडे किंवा आमची पूजाकडे जाऊ शकते, हे सुद्धा आपलं कसं पाहिजे सगळं वेगळं वेगळं आपल्याला करायचंय। आणि म्हणून पहुड उपहुड चरणचारी उभया ठाकणे, चरणचारी उभया ठाकणे म्हणजे स्वामी थोडा वेळ उभे राहिले ते सुद्धा चरणचारी उभे राहणे स्थान,
ते सुद्धा स्थान आम्हाला नमस्कार करायला सांगितलेलं आहे. हे घ्यावे घोकावे, हे घ्यावे घोकावे म्हणजे काय स्वामींनी सांगितलेलं आहे. घ्यावे म्हणजे श्रद्धापूर्वक ते घेतलं पाहिजे, आवडीपूर्वक घेतलं पाहिजे. घोकावे म्हणजे काय करायला पाहिजे, त्याचा घोक केला पाहिजे, म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा आवर्तन केलं पाहिजे. तुम्ही सूत्रपाठ घेतला, वाचनी घेतली, पण तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा पुन्हा ती वाचावं लागेल. घोकावे घ्यावे घोकावे म्हणजे पुन्हा पुन्हा काय होईल ते तुम्हाला त्याची तुम्हाला ते पाठांतर होईल. हो की नाही? जर लवकर सूत्रपाठ घेतला तर तुम्हाला वचन पण पाठ होऊ शकतात. जरी वचन नाही पाठ झालं, कमीत कमी आपण दररोज तरी वाचणी त्याला दिली पाहिजे. नाही तुम्हाला सगळे प्रकरण झाले, एक दिवस पूर्वीच वाचा, एक दिवस पंचनामच वाचा, एक दिवस अन्य व्यावृत्ती वाचा. आणि म्हणून आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. जर देवाने आपलं सगळं दिलंय तर बाकीचे पारायण तुम्ही कराच की, परंतु ज्यांनी सूत्रपाठ घेतलेला आहे पुढच्या कॅटेगरी मधले त्यांनी काय करत जा, सूत्रपाठाचं पारायण करायचं. ज्याला पुत्र आहे त्याला अपुत्र लभते पुत्रम काही गरज नाही. आता ज्याला नाही तो करत जाईल, पण ज्याला आहे सगळं दत्तात्रय कवच तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. परंतु दत्तात्रय कवच करा, संकष्ट वज्र पंजरू करा, संकष्ट हरण स्तोत्र करा. एखादा ओवी ग्रंथ आहे आपला, तो पण आपण वाचू शकतो. सप्तग्रंथ आहे की नाही आपला, वाचू शकतो की नाही? आपण वाचता येतो. दत्तात्रय कवच सगळे साधारण सगळेजण करतात आणि तो केलंच पाहिजे. कवच म्हणजे काय? संरक्षण आहे तुम्हाला ते, बरोबर? ते तुम्ही करत जा, काय अडचण नाही. पण ते करण्याबरोबर सूत्रपाठाचंही पारायण करत जा. मला कोणी प्रश्न केला, म्हटले बाबा दत्तात्रय कवच करावं की नाही, म्हटलं दत्तात्रय कवच पारायण केलं पाहिजे. त्यामध्ये दत्तात्रय प्रभूंची स्तुती आहे. दुसरं काय आहे का त्याच्यामध्ये? भृगु ऋषींनी दत्तात्रय प्रभूची स्तुती केलेली आहे आणि म्हणून दत्तात्रय कवच पारायण आपल्या करायला काही अडचण नाही. पण त्याच्या पुढे पण आपण सूत्रपाठ थोडाफार आपण केला पाहिजे. जे पुढच्या कॅटेगरीत त्यांना मी सांगतो, जे नूतन आहे ते अलीकडचं पारायण करतील. पण आणि सूत्रपाठ सुद्धा हा कोणातरी चांगल्या साधूंच्या किंवा गुरुमुखी आपल्याला तो घेतला पाहिजे, नंतर आपण तो वाचन करू शकतो. जर का तुम्ही तसं वाचत राहिले तुम्हाला काही समजणार नाही. बाकी पारायण तुम्ही कसेही करू शकता, पण सूत्रपाठ जो आहे की नाही तो मात्र गुरुमुखानेच तुम्हाला, कोणी साधू संत असतील बाळभिक्षुक त्यांच्याकडून तुम्हाला तो काय करावा लागतो, घेतला पाहिजे. किंवा कोणी गावामध्ये आपला आश्रम असेल, कोणी साधू असतील, कोणी तपस्विनी असतील, आपण त्यांच्याकडून सूत्रपाठ तो घेतला पाहिजे. म्हणजे घोक आपण तो घ्यावे घोकावे, जे तुम्ही घेतले की त्याला घोकलं पाहिजे. नमस्कारावे, फक्त घ्यायचं घोकायचं का म्हटले ना, नमस्कारावे. मी तुम्हाला किती वेळ सांगितलं पूजा वंदन करायला, काल किती वेळा सांगितलं? 3 वेळा. तुम्ही केली का आज 3 वेळा? केली का? काही काही बोलत नाही, तुम्ही ती केली नाही. केली बर, मला सांगा चरण उदक कोणी सुरू केलं? चांगल्या हातवर करा ना. बाकीच्यांना काय वेळ नाही भेटला करायला. चरण उदक मी सांगितलं होतं ना, दररोज चरण उदक मी आपण करून घ्यायचं, कारण की तुमच्या ते लाभाचं आहे. बघा, मी तुम्हाला लाभकारी गोष्टी मात्र सांगणार, मी फार काही तत्वज्ञान नाही सांगणार. म्हणजे तुमच्या लाभाचं आहे की नाही ते तुम्हाला पहिलं देणार. कारण की प्रत्येकजण प्रपंचामध्ये पाहतो की मी दुःख वेगळा कसा झाला पाहिजे, हेच तुम्हाला मी पण देणार आहे. आणि म्हणून चरण उदक प्रत्येकाने आपल्या घरी केलं पाहिजे. ऑडिओ गेले जिकडे तिकडे, लगेच मला फोन सुरू झाले, बाबा आम्ही चरण उदक आजपासून सुरू केलं. ऑनलाईन मला फोन आले, बघा मग काटूळमध्ये पण ती सुरुवात झाली आणि सगळ्या ठिकाणी ती झाली पाहिजे. आम्ही सुद्धा परमार्गामध्ये 2 टाइम काव घेतो का नाही, 2 टाइम चरण उदक आपण
सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम आम्ही चरणदक सामुदायिक कुठून कुठल्या मार्गात तुम्ही जा तिथे तुम्हाला चरणदक दिल्या जात, त्याचं मूल्य आहे. आणि म्हणून ते एक सुरुवात करा, नमस्कारावे, प्रसाद नमस्कारावा, विशेष नमस्कार करावा, आपण तो नमस्कार केला पाहिजे. हीच केवी ना म्हटलेला प्रमाण काय, नमस्कार काबर करावा ना, गोसावी भट्टोबासा ते म्हणतले. म्हणजे एक वेळी स्वामी भट्टोबासांना म्हणतात, जे काही आमच्या संबंध गेलेले ओटे गोटे आहे, चालता श्री करे, म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी बसले ज्याला स्पर्श झाला ते ओटे आम्हाला नमस्कार करायला सांगितलेले आहे. असं नाही की स्वामी तर सगळ्या त्या सालबर्डीने फिरले सगळे काही नमस्कार झाले का, नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर बसले आणि त्यांचा संबंध ज्या ठिकाणी झाला ते ओटे गोटे आपल्याला स्थान नमस्करणीय आहे. मला कोणी विचारलं म्हटले बाबा आपण जर सालबर्डीला गेलो तुम्ही स्वामी तर 12 वर्षे राहिले तिथलं कुठं काय आपल्याला घेऊन येता येतं का, म्हटलं नाही. तसं कसं सांगता येईल तुम्हाला, दत्तात्रेय प्रभू सह्याद्री पर्वतावर राहिले, पर्वत पवित्र आहे की, पण आपल्याला कुठं काय माहिती. जे निश्चिती आहे ते फक्त आपण काय करतो, नमस्कार करायचं असतं. आणि अशा प्रकारे आता आपण जे स्थान वगैरे करतो हे आपल्या परंपरेतले स्थान आहेत ना. भायदेव्यासांनी पहिली स्थानाची शोधणी केलेली आहे, त्यांनी सगळे स्थान शोधणी करून स्थान ग्रंथ नावाचा एक ग्रंथ तयार केला. आणि मग त्यानंतर इथं फोटो आहे बघा, सर्वज्ञ विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सर्वज्ञ प्रतिष्ठानचे जनक हंसदादाजी खामणेकर यांनी परस्थान शोधणी केली आणि स्थान दर्शन नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. तुमच्याकडे आहे का स्थान दर्शन? स्थान दर्शन आहे तुमच्याकडे? कोणा ताईंकडे, बाकी कोणाकडे? तुमच्याकडे. म्हणून स्थान दर्शन नावाचा ग्रंथ खरेदी करा, डॉक्टरांकडे स्थान दर्शन नावाचा ग्रंथ खरेदी करा. त्याच्यामध्ये जरी तुमच्यासोबत साधू नसतील तरी स्थान पोथीमध्ये बरोबर स्थान क्रमांक त्या स्थानाची लीळा त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून आधी लीळा श्रवण करून आपण काय करायला सांगितलं, स्थान नमस्कार करायला सांगितलं, म्हटले ते वंदनामध्ये येतं. आणि म्हणून स्वामींची आज्ञा आहे की भट्टोबासांना म्हटले तुम्हा नमस्करणी किंगा, हे जे तुम्ही हे नमस्कार आपल्याला परमेश्वराची आज्ञा आहे, हे नमस्कार करा. मग स्थान असेल प्रसाद असेल आपल्याला ते नमस्कार करायला सांगितलेलं आहे. देमती कैसी डावली, तर म्हटले काय जडज वंदन करावं का, ना चेतनालाही डावलू नये. मला वाटत 45 वर्ष चरित्र आहे काय, देमती 45 वर्षाला असते ना, आणि भट्टोबास तिला डावलून पुढे जातात. आणि मग स्वामी विचारतात तुम्ही देमतीला भेटला का, ते म्हटले नाही देवा. स्वामी सांगतात की तुम्ही देमती कशी धावले, तुम्ही देमसाला का बर तुम्ही डावलून आला. स्वामीने मला सांगितलं की जर तुम्हाला पुढे स्थान भेटलं आणि पहिले साधू दिसले, दंड कोणाला केला पाहिजे, पहिला साधूला केला पाहिजे, कारण की जडापसी चेतन हो की नाही. आणि म्हणून जे चेतन का थोरे त्याने आम्हाला स्थान दाखवलं ना, आम्हाला गुरुंनी स्थान दाखवलं, आम्हाला गुरुंनी आम्हाला प्रसाद नमस्कार करवला, तो सुद्धा आपला कोण सांगितला, गुरु सांगितलेला आहे. आपल्यामध्ये किती निमित्त सांगितले, 36 निमित्त सांगितले. मग 36 जणांना आपल्याला गुरु मानायला सांगितलेलं आहे. फक्त ज्याने उपदेश दिला तोच आपला गुरु असं नाही, ज्याने तुम्हाला स्थान दाखवलं, ज्याने तुम्हाला प्रसाद सेवा करवली, ज्याने तुम्हाला प्रसाद करविला किंवा तुम्हाला प्रसादाचं महात्म्य ज्यांनी सांगितलं, तो कोणीही राहो, ते बाबा कुठलेही राहो, परंतु
आपला त्यांचा उपकार आपल्याला मात्र आठवायला सांगितलेला आहे. फक्त असं नाही की आमच्याच भागातले बाबा, आमच्याच गावातले बाबा, आमच्या भावकीतले बाबा, असं नाही. बाबा कोणाच्या भावकीतला काही नसतो, पण आपण सगळं वाटून घेतलं, तो आमच्या जिल्ह्यात, तो आमच्या जिल्ह्यात, असं कधी बाबाची वाटणी होत असते का? बाबा व्यापक असतो, जो बाबा वाटणी करतो तो कधी बाबात नसतो, लक्षामध्ये ठेवा. कारण की एक देव एक धर्म, बाबा कोणीही राहू, धर्म तिथे दाखवलं आपल्याला ते महत्वाचं आहे. मग असं काय आहे का जर आमच्या गुरुचं प्रवचन समोर प्रवचनाला जायचं आणि एखादा अवंतर बाबाला जायचं असं काही आहे का? नाही, हे सीमाच आपल्यामध्ये नाही. आपल्यामध्ये सगळी व्यापकता सांगितलेली आहे. ज्ञान देतो ना कोणी पण जा तिथे, कारण बाबाला कुठलं काही मुळकुल थोडीच काही असत नाही. पण आपण कसं केलं, तो आमचा बाबा, तो आमचा गुरु, असं नाही. ज्याने तुम्हाला स्थान दाखवलं, ज्याने तुम्हाला प्रसाद दाखवला, ज्याने तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये सहभागी झाला, ते आपले कोण सांगितले? गुरु सांगितलेले आहेत. मग ते कुठेही राहा, काय सांगितले? गुरु सांगितलेले आहे. आता मी प्रवचन करतो, माझा कोणी शिष्य थोडीच आहे. मी म्हणायला पाहिजे नाही, नाही माझ्या शिष्यालाच मी ग्रुपला जॉईन करतो, असं म्हणता येईल का मला? नाही, तो कोणाचा का शिष्य राहणार? तो माझ्या देवाचा आहे, हेच महत्वपूर्ण असतं. आणि म्हणून अशा प्रकारे मुद्दा आपला चालला होता की ज्याने आम्हाला स्थान दाखवलं, प्रसाद नमस्कार करवला, तो सुद्धा त्याचा काय सांगितलं, आपला उपकार मानायला सांगितला. उपकार म्हणजे मानायला म्हणजे काय सांगितला? जर तुमच्याकडे काही पदार्थ संभव नसेल तर त्यांना द्या, नसेल तर कमीत कमी आपण त्यांना उपकार तरी आठवला पाहिजे. नाही तर मग बाबाने तर आपलं काम करून दिलं, बाबा तिकडून मी घरी पुन्हा ओळख पण देत नाही, फक्त विडा ठेवायला बाबा, बाबा हात लावा विड्याला, हे आम्हाला पाहिजे तुमच्याकडून. काम झालं की मग मग लोक बहाणे सुरू करतात, मला चांगला त्या गोष्टींचा अनुभव आहे. असं तसं नाही, ज्याने आपल्याला सांत्वन आपलं ज्याने केलं, ज्याने आपल्याला दुःखामध्ये ज्याने उपाय आपल्याला सांगितला, त्याचा सुद्धा उपकार आपण काय केला पाहिजे, आठवला पाहिजे. आता मग कसं होईल, गरज सरो आणि वैद्य मरो तिकडं. आता गरज संपली म्हणजे वैद्याचं काही काम नाही. नाही तर मग देवा तू आज तू माझं आता काम केलं, मी तुझा आवाह. आपण कसं करतो, जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत देव आपला बाप. एकदा जर का देवाने काम केलं की मग देवा मी तुझा बाप असं म्हणतो आपण. म्हणजे काही आम्हाला गरज नाही त्याची, असं नाहीये. शेवटपर्यंत एखादा गुण आपल्याला दिला असेल तर आपण काय करायला सांगितलं, तो उपकार आपल्याला आठवायला सांगितलेला आहे. आणि म्हणून देमती कैसी डावलली, तुम्ही काबर डावलून आले, असं प्रकट निरूपण स्वामी आचार्यांना करतात. आणि म्हणून जरी स्थानासमोरून चाललो, जर मार्ग लागला असेल, 2 मिनिटं का होईना आपण त्या मार्गामध्ये जाऊन विशेष मंथन केला पाहिजे. काल तुम्हाला मुद्दा सांगितला की नाही, अवसर काळ चुकवला कशी घटना घडते. गेलेच स्थानाला योगागाणीत, अवसर काळ चुकवला, आरतीला 10 मिनिटं बाकी आहेत, तर 10 मिनिटं आपण ठिकाणी थांबलं पाहिजे, पुढे निघून गेलं नाही पाहिजे. ते अवसर काळ फार महत्वाचा असतो. आणि म्हणून जडापसी चेतन थोर कैसी धावलेली, त्यानंतर त्यांनी सांगितलं की गोसावी खडकुलीसी इंद्रभट्टासी फुटा प्रसाद दान दीधला. काल आपण हा मुद्दा बघितला आणि इंद्रभट्टावासांना सांगितलं, इंद्रिया तुमती देवपूजा असं. मग हा नमस्कार कधी करायचा म्हटले, ना पूजा उसरी काळजी. नमस्कार कधी करायचा, पूजा उसरी काळजी. जेव्हा तुम्ही पूजावसर करताना तेव्हा त्या पूजावसराच्या टायमाला म्हटले, हा प्रसाद आपण वंदन केला पाहिजे. का फक्त काय प्रसाद वंदनच के पूजावसरच काढला पाहिजे का फक्त प्रसाद वंदनच केला पाहिजे का म्हणाले, नाही तर पुष्प एक वाहिजे. काल आपण बघितलं, आपण काल इथपर्यंत
आलेलो होतो. आदरणीय बाबांनी प्रसाद सेवेची पुढची ओळी सांगितली. कसा वंदन करावा म्हणाले तो, मणी आदराचा भाव असावा, अति यत्नाने संभाळ करावा, हे देखिले तैसेची आठवावे, हे देखिले तैसेची आठवावे, प्रसाद सेवा नित चरिता, विधी विधीनिची जाय दिगंता. गोदामा गोदावरीच्या त्या काठावरती प्रगट झाली प्रभूची वाणी, ईश्वर आरती उपजे अंतरी, प्रसाद सेवा अति हितकारी, चक्रधरा स्वामी प्रभुराया. पुढे सांगतात, पुष्प एक वाई जे नमस्कार की जे, नमस्कार केल्यानंतर एक फूल आपण त्या ठिकाणी अर्पण केलं पाहिजे, किंवा आपल्याकडे काही सुपारी असेल, काही द्रव्य असेल, ते सुद्धा आपण अर्पण त्या ठिकाणी केलं पाहिजे. फक्त फूल म्हणजे फूल नाही, फूल पदामध्ये द्रव्य आलं, सुपारी आली, विडा आला, ह्या गोष्टी फूल पदामध्ये त्यांनी कवळलेल्या आहेत. फक्त फूल म्हणजे फूल व्हायचं नाही. इथे आपण दररोज आता कृष्णदास बाबांची देवपूजा आपण वंदन करणार आहोत, तर आपण ठिकाणी फक्त फूल व्हायचं का नाही, एक सुपारी काही द्रव्य आपण ठिकाणी अर्पण केलं पाहिजे. रिक्त असते न पश्यंती राजानाम देवगुरु, रिकाम्या त्याने राजाला देवाला आणि गुरुला कधी भेटू नाही, आपली ही संस्कृती सांगितलेली आहे. सकृत सेवी जे, सकृत सेवी जे म्हणजे हळुवारपणे तो प्रसाद आपण वंदन करायला सांगितलेला आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे प्रसाद आला तर तुम्ही सुज्ञ लोक आहे, तुम्हाला सांगत नाही, ऑनलाईन चालू आहे. आपल्याकडे प्रसाद आला, मला पण तुमच्यात काही काही गोष्टी अशा बघायला भेटल्या, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. प्रसाद आला तुमच्याकडे, किंवा आसनाकडे गेली पूजा करायला, कसा केला विशेष हे असा उचल जा, पाहिलं नाही असं करून चालेल का? एकाच हाताने इकून पटापट तिकून पटापट, काय काय लोक एका हाताने उचल कपडाला लावतात, एका हाताने उचलतात लगेच कपडाला लावतात, फटाफट डोकं त्याला आपटतात आणि चालले पटकन पुढे. विशेष आपल्या हातामध्ये आल्यानंतर, किंवा प्रसाद आपल्या हातामध्ये आल्यानंतर, तो प्रसाद आल्यानंतर आपण कसा केला पाहिजे, असा आपण वाकून केला पाहिजे. तुमच्याकडे पद्धत चांगली आहे, पण आता काही जे थोडेफार अज्ञान आहे ते कसं करतात, प्रसादाला की असं वर कपाळाला लावतात. आपण वाकायचं ना, का प्रसाद लोकांवर घेतला पाहिजे नाही, वाकून केला पाहिजे. प्रसाद असेल विशेष असेल, काही काही ग्रस्त मी पाहिले की नाही, एका हाताने विशेष करतात, उचलायचा एका हाताने करायचा, काय असं असं तर काय काय फिरवतात त्याला, असं गोळीसारखं फिरवतात कपाळाला, फिरवतात त्याला गोल 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 फिरवतात. विशेष आल्यानंतर फक्त तीनदा हे बघा, असा हे असं 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 तीन वेळेस आपण काय केलं पाहिजे, तो नमस्कार केला पाहिजे. सुद्धा एक प्रकारची पद्धत, दोन्ही हातांनी कसे, जर असा विशेष आपण घेतला तर तो असाच दिला पाहिजे. असा घेतला की असा दिला पाहिजे, त्याला काय म्हणतात, अवहेलना. काय म्हणतात, अवहेलना आपल्याकडून होत असते. आणि म्हणून सकृत सेविजे म्हणजे त्याला हळुवारपणे नमस्कार करावा. काही काही लोक इकून तिकडे कपाळा घासतात, तिकून इकडे त्याला घासत इकडे नेतात, होतं की नाही असं चूक आपल्याकडून. काय काय पहिले अंगठी नमस्कार करतात, तुमच्याकडे पद्धत आहे का अंगठी नमस्कार करायची? नाही ना. काही काही लोक अंगठी नमस्कार करतात, त्याचे संदर्भ आहे बघा. एकाला प्रसाद वंदन करू लागला आणि मग त्याला आला घाम, त्याने काय केलं, असा तो घाम अंगठ्याने थोडा बाजूला केला, शेजारच्याला वाटलं याने अंगठा नमस्कार केला, आपण बी अंगठा नमस्कार करू.
आणि मग असा करता करता ती प्रथा सुरू झाली. अंगठा काढावं नमस्कार करतात. एक घटना असते, एका माणसाला जेवण झाल्यानंतर काडीने दात टोकरायची सवय असते आणि मग तो पाहुणे का घरी गेला तो नेहमीनं काडीजवळ घेऊन ठेवायचा दात कोरण्यासाठी. मग ती छोटी अशी मोठी मोठी एकाने बघितलं, एकाने खूप मोठी काठी जवळ आणून ठेवली त्याच्या, म्हणजे पाहुणा घराच्या बाहेरच काय झाला, पळून गेला. म्हणजे अज्ञान कसं तुम्हाला मी सांगतो, तसा अंगठ्याचा प्रकार झालेला आहे बरं का. तो त्यांनी पाहिला अंगठा एक करता का दोन अंगठे, लोक अंगठे नमस्कार करायला लागले पहिले. अशी ती काही चुकीच्या प्रथा आपल्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून प्रसाद आपल्याकडे आल्यानंतर तो कसा केला पाहिजे, सत्कृत सेवी जी, म्हणजे हळुवारपणे आपण तो प्रसाद नमस्कार वाकून नमस्कार केला पाहिजे आणि कपाळ तर अजिबात घासलं नाही पाहिजे. तीन रेषा सुईच्या असतात, म्हणजे खालून वर, खाली मध्ये आणि वर, असा प्रसाद तो नमस्कार करायचा असतो. विशेष जरी आपल्याकडे आला ना तर असा हळुवारपणे नमस्कार करायचा असतो, असा गोल गोल फिरवायचा नसतो, लक्षामध्ये ठेवा. आणि जी नमस्कारी मूर्त असते तिथं पाठी अजिबात नमस्कार करायची नसते. नमस्कारी मूर्त आपल्याकडे काही काही काहींकडे आहे, त्याला पाठी नमस्कार करण्याची गरज नाही आहे. हा एखादी मूर्त तुम्ही आणली जर त्याला विशेष बसवला असेल तर मग ती मूर्त मागून नमस्कार विशेष तुम्हाला करता येतो. पण स्वयंभूपासनाची मूर्त आहे ती, तिला गरज का नमस्कार करण्याची पाठी मागून आहे का गरज नाही. जर तुम्हाला पाठीमागे दंडवत केलं कसं वाटेल तुम्हाला, वेगळं वाटेल की नाही. आणि म्हणून ज्या स्वयं विशेष आहेत, जे मूर्त आहेत, पाठीमागून नमस्कार कधी करायच्या नाही. हा ज्या मूर्तीला विशेष आता शक्यतो चरणाजवळ विशेष बसवतात आणि म्हणून मूर्त्यांच्या पाठीमागे लागू नका. आता ओरिजिनल मूर्त शक्यतो कुठे जास्त भेटत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला विशेष नंतर बसून घ्यावे लागतात. आपल्याकडचे विशेष तुम्हाला मी काल काय सांगितलं, मूर्त पाहिजे असं काही नाही. गुरुने जो तुम्हाला कसा करतो विषय असेल तो काय सांगितला, एक प्रकारचा प्रसाद सांगितलेला आहे. पण काही काही डोक्यातले बाबा मला आत्मतीर्थच पाहिजे, कुठून आणायचं आत्मतीर्थ, सगळे बांधकाम झाले तिथले तेव्हा आत्मतीर्थ भेटत नाही. पण काहींचा तसं कुठून करा, एक जण मला म्हटले बाबा काही कर मला आत्मतीर्थ द्या, म्हटलं अरे माझ्याकडेच नाही तुला मी कुठून देऊ, हट्ट करून चालेल का, नाही. आणि म्हणून जे आपल्याकडं आहे आपल्याकडे आपण काय केला पाहिजे, तो विशेष आहे. सकृत सेवी जे, म्हणजे हळुवारपणे आपण तो प्रसाद नमस्कार करावा, नाहीतर असं कपाळ आपटू नये, डोकं आपटू नये. जर का तुम्ही तशा प्रकारे त्याला केलं तर त्याला काय होत असतो, खेद होतो. त्याच्यामध्ये कृपा शक्ती ना, त्याला काय होत असतो, खेद होत असतो. अतियत्न की जे, अतियत्न की जे म्हणजे सकृत सेवी जे, या पदामध्ये एक तुम्हाला मला सांगायचं राहिलं. आपलं जे कर्मार्जन असतं, कर्मार्जन म्हणजे काय, देवपूजेचं अगोदर जो आपण टॉवेल देतो त्याला काय म्हणतात, कर्मार्जन. कर म्हणजे हात, मार्जन म्हणजे पुसणे. ते कमीत कमी चार दिवसाला बदलत जा लक्षात, ते सुद्धा चार दिवसाला बदलल्या गेलं पाहिजे. 15-15 बदलत नाही, ते देवाचं की माणसाचं अजिबात काही कळत नाही. आणि म्हणून ते सुद्धा हात पुसण्याचा एक प्रकार आहे. समजा तुमच्याकडे टॉवेल आला, इथे टॉवेल नाही, आता हे रुमाल आहे, हे तुमच्याकडे आला बरोबर, हे आलं त्याला कसं पुसलं पाहिजे, असं हळूवारपणे पुसलं पाहिजे. काय असे इथून काही तोंड पण त्याला पुसतात, आहे काय बारका एवढा, म्हणजे आपण हाताचा मळ सगळं घरची घाण कुठे जाऊन काढतो त्या टॉवेल, म्हणून ते एवढे काळे कुट्ट होऊन जातात. मी कुठं कुठं पाहतो, मला कधी प्रश्न मी हात पुसावं की नाही, मी हातच पुसत नाही. त्यापेक्षा हात चांगले धुतले चांगले आहेत ना ते. म्हणून आपलं कर्मार्जन सुद्धा कसं पाहिजे, चार दिवसाला धुतलं गेलं पाहिजे. त्याची पण एक वेगळी जागा पाहिजे, कुठे ती बाथरूमकडे नाही,
नक्षामध्ये ठेवा. निगुती फार महत्वाची आहे. डोपूचे सोडे आहेत की नाही ते सुद्धा 7 दिवसाला बदलल्या गेले पाहिजे. साड्या कशा नवीन नवीन बदलता, देवाचे सोडे महिना महिना काही काही लोक बदलत नाही, तुम्ही बदलता. पण काही काही सांगतो तुम्हाला, आणि म्हणून हे सुद्धा एक प्रकार आहे हात पुसण्याचा. हळवारपणे तो पुसला पाहिजे, हळवार तो केला पाहिजे, नाहीतर पार इथून कोपऱ्यापासून पार पुसतात, काही तो कपाळ पुसतात, तोंड पुसून काढतात. सगळा विधी करता काय होऊन जातो, तो अविधी होऊन जातो. म्हणून प्रसाद नमस्कार करताना डोक्याला रुमाल आणि बायांचा पदर, ओढणी मात्र निश्चित पाहिजे. आता साड्या पॉलिस्टर झाल्या, साडीला पदर अजिबात राहिलेला, साडीला पदर आहे पण डोक्यावर नाही राहत ना तो. काही काही पाहिजे असे पदर कमराला खोचतात तिथं. आणि म्हणून तुमच्याकडे चांगली पद्धत, तुम्ही स्कार्फ घेता, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून एक ही निघूती महत्वाची आहे की नाही, हे महत्वाचं आहे. पाहिलं की मंदिरात जात असताना पहिला रुमाल बांधून टोपी घालून गेलं पाहिजे. आता काटोळकर आरती कधी कधी गोडखेने कोणाची होणार नाही, जरी कुंडवीन आला तर सांगायचं टोपी घाल मग आरती कर. हे तुम्हाला प्रशिक्षण त्यासाठी पुजाऱ्याला पहिलं घालावं लागेल, मग त्याला सांगता येईल ना दुसऱ्याला हे कर बाबा. म्हणून कुठेही राहो, घरी राहो, कुठेही राहो, तर आपलं काय झालं पाहिजे तो, ही निगुती फार महत्वाची आहे. नाहीतर मग काय होतं, आपल्या कपाळाचं केस, आता सगळ्यांचे फॅशनेबल कामं झालेली आहे आणि म्हणून केस कुठे पुढे नाही पाहिजे. कमीत कमी मंदिर गेल्यावर आपले केस कुठे पाहिजे, माग नंतर कसे ठेवा तो प्रॉब्लेम नाही आहे. पण तो मंदिरात गेल्यानंतर आपले जे केस आहे ते डोक्याला ते कसे व्यवस्थित कसा पाहिजे, पदर पाहिजे. नंतर तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा, तो भाग वेगळा. पण मंदिरात गेल्यानंतर प्रसाद वंदन करताना, स्थान वंदन करताना आपली केस विशेषाला लागता कामा नाही. जर का तुम्ही प्रसाद वंदन करताना तुमची केस जर त्या प्रसादाला लागले, विधी करता काय होऊन बसतो, अविधी. आपली केस निबर असतात ना, मग त्याला खेद होत नाही का, होतो. हे बारकावे फार महत्वाचे असतात, हेच आपल्या प्रसाद सेवेमध्ये शिकायचे. सकृत सेवीचे म्हणजे असे हळवारपणे व्यवस्थितपणे, नाही का, डोक्याला रुमाल बांधल्याशिवाय दीपूजा वंदन करू नये. तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता तेव्हा काय तुम्हाला वाक्य भेटतं, आमच्या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेने खरी सवय लावलेली आहे बघा. कारण की जोपर्यंत डोक्याला रुमाल नाही तो केवढा असो त्याला तिथून उठवल्या जातात. कुठून, रांगेमधून. का, त्याची ती पवित्रता आहे. मी तुम्हाला सांगितलं की नाही, बोडखं मी प्रवचनाला बसू देणार नाही. का सांगितलं, की त्याचं ते रहस्य, त्याचं ते महत्व आहे. आणि म्हणून नियम जो आपले असे असतात की नाही, ते नियम आपण पाळायचे असतात. जर तुम्ही ते नियम पाळले, या नियमानेच तुम्हाला प्रसाद वंदन दीपूजा वंदन तुम्हाला करता आलं. पहिला म्हणतात सकृत सेवीजे अतियत्न कीजे. अतियत्न कीजे म्हणजे आपल्याकडे जो प्रसाद आहे किंवा जी देवपूजा आहे त्याला काय केलं पाहिजे आपण, अतियत्न कीजे म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. झाडून काढतो देवावर मुखवस्त्र पाहिजे. मंदिर आहे त्या मंदिराला दरवाजे नसतील, कमीत कमी चांगल्या प्रकारचा सुडा आपण त्या ठिकाणी लावला पाहिजे. उदबत्ती पासून संरक्षण झालं पाहिजे. त्या ठिकाणी उठल्याबरोबर पहिली आपण दीपूजा आपलं असं आपण साफ केलं पाहिजे. काही काही ठिकाणी मी पाहतो सगळे कामं धामं करत बसतात, सगळ्या शेवटी मग दीपूजेकडे येतात. बघा, तुम्ही जर पहिली दीपूजा पहिली स्वच्छ साफ केली ना, म्हणजे फुलं आपण रात्री वाहिलेली असतात ती फुलं पहिले काय करायचे, काढून टाकायचे. तिथलं सगळा तो अंगारा, उदबत्तीचा पडलेला धूप, सगळं पहिलं साफ करायचं. अतियत्न कीजे. काही काहींच कामामध्ये एवढे ते कामामध्ये गुरफडतात, त्यांचं देवपूजेकडे अजिबात काही लक्ष नसतं. तिथं तेल सांडलेलं, तिथंच ते सगळी धूळ बसलेली, झाडून काढायचं. झाडते वेळेस तेल सांडलेलं असतं, अत्तर लागलेलं असतं, आणि मग तुम्ही कपडा टाकत नाही, झाडणारी धूळ त्या विशेषावर जाऊन बसते, त्या गाद्यावर जाऊन बसते.
आणि काय होतं ते विशेष मग एकदम चिकट होऊन जातात. खेद होईल की नाही जर तुम्ही त्याची काळजीच नाही केली गुरुपूजेची, तर मग देव तुमची काळजी करेल का? नाही करणार. म्हणून देवपूजा फार महत्वाची आहे, स्वच्छता टापटीपणा फार महत्वाचा आहे. म्हणून पाठीमागं मी सांगितलं होतं तुम्हाला की देवपूजे ताट उपहाराच ते पण आपलं कसं पाहिजे, वेगळं पाहिजे. ग्लास सुद्धा कसा पाहिजे, वेगळा पाहिजे. सगळं आपलं वेगळं पाहिजे. आणि ते पुसण्याचा टावेल सुद्धा आहे की नाही तो सुद्धा कसा पाहिजे, वेगळा पाहिजे. मी कुठे कुठे पाहतो, माझं निरीक्षण असतं, मी घरात गेलं निरीक्षण करतो, कोणती बाई कशी वापरते, कोणती बाई कशी वापरते, काय करते नेमकं, ते हे सुद्धा फार महत्वाचं आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी. मी सांगतो वाढताना हात धुवा पटकन. आमची हे हिचं नाव तिला सांग म्हणजे काळजी घेते ती, पण तिला ह्या गोष्टी निगुती फार महत्वाच्या असतात. मी एका ठिकाणी गेलो आणि त्या बाईने काय केलं, एक उपहाराचं ताट मांडलं आणि एक ताट मला मांडलं. पण ताट कशाने पुसलं, ते साडी साड्या चांगल्या असतात तुमच्या, असतात का साड्या चांगल्या. तिने काय केलं, आणि ते बी चुकी जागी पाठीमागून पुसलं अस साडीचा अपहार. मी ते बघू लागलो तिला आणि मग तिला म्हटलं तू माझ्याकडे. आता काय काय बाय निर्मळ असतात बरं का, सगळ्यात तशा नसतात, पण काही काही ना थोडीवडी कुशलता नसते. तिला म्हटलं तू माझ्याकडे, ते म्हणे काय बाबा, म्हटलं ताटं धुवून काढ पडत. ते म्हणे का बरं, म्हटलं तू तुझ्या साडीन ताटं पुसले ते. म्हटलं एक उपहाराला दाखवते तू एक मला देणार, मला तर गदळ अजिबात चालत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तिला म्हटलं हे बघ, हे असं नाही करायचं. एक स्वतः बिचारी खेड्यात नवीन, तिला तरी काय माहीत नव्हतं. आणि मग तिला सांगितलं तू टॉवेल वेगळा कर, त्याला टॉवेल वेगळा करायचा. ठीक आहे, त्या दिवसापासून तिला ती काय लागली, सवय लागली. आणि म्हणून ह्या सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणून बाबा हे काय ना, ह्या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या आहेत. होतं की ना आपल्या कोणासं घायघायमध्ये कशाने काही पुसतो, कशाने काही पुसतो, साडीन ताटा पुसतो, साडीन वाट्या पुसतो आणि त्याच्यामध्ये उपहार मांडतो. विधी करता काय झाला, तो अविधी झालेला आहे. आणि म्हणून या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या असतात. स्वच्छता तुम्ही जेवढी विधीमध्ये पाळसाल ना, तेवढी स्वच्छता तुमच्यामध्ये आणि विधीमध्ये चांगली असते. कोरोना आला तुम्हाला काय शिकून गेला, काय शिकवले, स्वच्छता. न धुणाऱ्या पुन्हा पुन्हा हात धुवू लागल्या. ज्यांना कधी एकदा पण धुवायचं माहिती नव्हतं, त्या पुन्हा पुन्हा हात धुवू लागल्या मरणाच्या भीती. मग आता कोरोना गेला म्हणजे काय सुरू करायचं का परत तसं, नाही. कोरोना तुम्हाला शिकून गेला की स्वच्छता कायमस्वरूपी ठेवा, तरच काय होईल, कुठला रोग आपल्यामध्ये प्रवेश नाही करणार. म्हणून तुम्हाला एक सांगतो की स्वयंपाकामध्ये पेपर कधी वापरायचा नाही. काही काहींना सवय असते पेपर वापरण्याची, सोपं पाहतात, ते सुद्धा धुवावा लागतो, कोण त्याला धुईल, मग पेपरला तेल लागतं, मग झालं. चपाती काही काही ते पेपरामध्येच टाकतात, तर मी चपाती पेपरच्या अजिबात खात नाही, कारण की मला माझी पण काळजी घ्यायची आणि तुमची पण काळजी मला घ्यायची आहे. तुमचं बाबा तुमचं साधू काही पण खाल्लं पाहिजे, कसं पण खाल्लं पाहिजे का, नाही आम्ही काही चटणी भाकर खाऊ पण कशी पण खाणार, पेपर याच्यावर सक्त बंदी आणा, लक्षामध्ये ठेवा. काही बाया वापरतात त्यांना सांगतो पेपर वापरायचा नाही. चपाती असेल तुम्ही आमच्या मार्गामध्ये जा, केवढा मोठा मार्ग असेल तिथे बघा, ते त्याला पातर पुसत असं म्हणतात, तो सुडा असतो, त्याच्यामध्ये काय करतात ते भाकरी चपात्या ठेवतात. तुम्हाला पेपर दिसला कधी, नाही. जी बाई आळशी ती पेपर वापरणार, आमच्यातली पण जी कुशळ असेल ती पेपर वापरणार नाही. आमच्यातली जरी असेल तर सांगतो बरं का, लक्षामध्ये ठेव. आणि म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात, त्या अनेक प्रकारचे विकार होत असतात. पेपर अशी वस्तू आहे 10 ठिकाणी फिरून आपल्याकडे येते, आपल्याला माहिती आहे का, त्याच्यावर कितीतरी जीवजंतू बसलेले असतात. आपण घाईघाईमध्ये पेपर चपाती बांधतो, घाईघाईमध्ये शिदुरी बांधून देतो, हो की नाही. डब्यामध्ये द्या, चपाती वातळ झाली तरी चालेल, पण डब्यात द्यायचा लक्षात. म्हणून ह्या गोष्टी सुद्धा काय असतात, फार निगुतीपूर्वक आपण त्या करायच्या असतात.
तुम्ही एवढं प्रवचन ऐकलं असं तुम्ही कुठं प्रवचन ऐकलं होतं का? पेपर वापरू नका, नाही वापरू नका, हे सुद्धा महत्वाचं आहे. का? हे सुद्धा एक प्रकारचं आरोग्य आहे, लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून आपल्यापासून आपल्या क्रियेने एखाद्याला कुठल्या प्रकारचा बाधा झाला नाही पाहिजे. मी एका ठिकाणी गेलो आणि त्या बाईने सगळे विधी केला, गंधाचा हात होता तसंच गंध माझ्या तोंडामध्ये गेला. त्यांनी चपात्या मांडल्या आणि ती माझ्याकडे घेऊन आली. म्हटलं वास का बरं येतोय? त्या बाईने हात धुतले नव्हते. अष्टगंध खाण्यामध्ये गेला, नंतर मला ते उलट्या झाल्या. म्हणून मी लई काळजी घेतो, हात धुवा, हात धुवा, हात धुवा. लक्षात, म्हणून सुरक्षितता फार महत्वाची आहे. मीच नाही, कोणता जरी साधू घरामध्ये आला, आपण त्या भावनेच्या भरामध्ये काय करतो आपण ह्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे. आता विधी करताना घातले दंड होत आणि गेली लगेच ताटा करायला तिकडे, जमीन कशी अस्वच्छ खालची, हाताची घाण तशीच, गेली कुठं ताट करायला, जमेल का असं नाही. निघूती फार महत्वाची. अति यत्न की जे, हे सुद्धा एक प्रकारचे काय आहे, प्रसाद सेवा आहे. आणि म्हणून ती सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे, त्याचं संरक्षण आपल्याला करायचंय. ऊन वारा पाऊस, काही लोकांकडे फक्त हा असतं की आम्हाला प्रसाद पाहिजे, पण काही तर सांभाळ नाही करताय, कसे पण ठेवतात, कुठेही पण ठेवतात. जर आपला सांभाळ होत नसेल तर आपण काय करायचं, साधू संतांना ते मार्ग देऊन टाका. का? तुमच्याकडून त्याचा चांगल्या प्रकार काय होत नाही, आपल्याकडून सांभाळ होत नाही. आणि म्हणून अति यत्न की जे, त्याचं आपल्याला संरक्षण करायला सांगितलं, आपल्याला त्याला सांभाळायला सांगितलं. ऊन वारा पाऊस विस्तू थंडी यापासून आपल्याला जो प्रसाद आहे त्याच आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, संरक्षण करायला सांगितलेलं आहे. अति यत्न की जे म्हणजे चांगल्या प्रकारचं सांभाळ करा, हळुवारपणे त्याचा नमस्कार करा. आणि काय करा म्हणाले, हे देखिले तैसे आठवीचे, हे देखिले तैसे आठवीचे. हे म्हणजे आपण जे काही स्थान वंदन केलं, प्रसाद वंदन केला, एखादा मूर्तनिष्ठ पदार्थ आपण वंदन केला किंवा एखादी लीळा आपण ऐकलेली आहे, ती सुद्धा काय सांगितली आपल्याला, श्रीमूर्त आठवायला सांगितलेली आहे. या तव सबंद नमस्करी जे, या तव सबंद नमस्करी जे, म्हणजे जे काही तुम्हाला वंदन करण्यासाठी दिलेलं आहे, जे काही असेल ईश्वर उपयोग गेलं, जे काही असेल ते तुम्हाला नमस्कार करायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा आपण टॉपिक पाहत असताना, प्रसाद सेवा वंदन करत असताना आणखीन त्याच्यामध्ये विधी सांगितला, वरदंडवत घालावे. म्हणजे स्थान वंदन केलं, दंडवत घातले पाहिजे. प्रसाद वंदन केला, आपण दंडवतही घातलेच पाहिजे. एखादा अशक्त असेल, दोन तरी घातले पाहिजे. अविधी चुकवता आला पाहिजे. आणि म्हणून आपण जर प्रसाद वंदन केला, आपण स्थान वंदन केलं, आपण जर काही विडावसर नाही केला, आपण दंडवत नाही घातले, तर काय होतं त्याचा अव्यय, म्हणजे काय होत असतो, अपमान होत असतो. जर तुम्ही नुसतं कोणाच्या घरी गेले, तुम्हाला काही विचारलं नाही, आपला अपमान होतो की नाही? न सुद्धा आपण काय म्हणतो, आम्हाला त्यांनी काही विचारलं पण नाही हो, आपला अपमान होतो की नाही? आणि म्हणून त्या प्रसाद वंदन केल्यानंतर त्याची अवहेलना आपल्याकडून झाली नाही पाहिजे. म्हणजे काय विधी सांगितला, तो दंडवताचा विधी सांगितला. काय करायचं, प्रसवंदन करताना पुष्प अर्पण करायला सांगितलं, विडा समर्पण करायला सांगितला, आणि सकृत सेवी जे म्हणजे हळुवारपणे ते नमस्कार करायला सांगितलं. अति यत्न की जे, अति यत्न की जे म्हणजे प्राण, प्राणाच्या पलीकडे त्याला जपा. जसं आपण आपली संपत्ती असते, आपण काय करतो, प्राण प्राणी जपत असतो, आपण पुन्हा पुन्हा त्याला पाहत असतो. ती नाशिवंतच आहे की नाही, आपण काय करतो, पुन्हा 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 त्याला पाहत असतो. परंतु आमच्याकडे जे धन आहे ते कोणतं आहे, ते म्हणजे देवपूजा आमचं धन आहे. एखाद्याकडे चांगल्या प्रकारचा प्रसाद आहे, ते आमचं धन आहे. काय सांगतात स्वामी, सकळ संपत्ती जी आहे ती असंपत्ती, ती काही तुमच्या कामाची नाही, ती एक देहापुरती संपत्ती आहे. परंतु जीवाची कोण संपत्ती, परमेश्वर संपत्ती.
त्याचं ज्ञान आहे, तुमच्याकडे भक्ती आहे, जे काही तुम्ही तिचं पालन करता, जो काही विशेष आहे ते सुद्धा काय सांगितले, तुमची प्रकारची संपत्ती सांगितली. आता आमची संपत्ती कोणती असते? ज्ञान संपत्ती असते, कोणाची भक्ती संपत्ती असते. आणि ह्या ज्या संपत्ती आहे, संपत्ती आहे, हे संपत्ती मात्र आपण कटाक्षाने आपण त्या पाळल्या पाहिजे, त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, अति यत्न कीजे, अति यत्न कीजे, म्हणजे धूपूजा कुठे असावी म्हटलं, वेगळी असली पाहिजे, बरोबर. अति यत्न कीजी, जरी आता काहींच्या किचन मध्ये पूजा घुसल्या तरी त्याला त्यांनी आता पार्टिशन कमी कमी करून घेतलं पाहिजे, नाहीतर काय होतं, मग तिकडची फोडणी इकडं आली, झाला की नाही आम्ही दी. म्हणजे विशिष्ट अंतर त्याच्यामध्ये कमीत कमी, एक तर मुळात किचन मध्ये नसू नये, पण आता काही झालाच त्याला पर्याय झालंच ते सगळं, तर कमीत कमी त्याला वेगळं पार्टिशन आपण करून घेतलं पाहिजे. तर मंदिर आपण करून घेतलं पाहिजे. काहींचे देवपूजा किचन मध्ये आहेत पण त्यांना ओपन आहेत अशा ओपन, आणि काहींचे देवपूजा किचन मध्ये आहे पण त्याला ना त्यांचं मंदिर आहे. कमीत कमी त्या तरी गोष्टी आपण जरा हे सुद्धा अतियत्नामध्येच मोडल्या जात. आणि म्हणून झाडताना मुखवस्त्र, आपण कुठे बाहेर चाललो त्या पूजेवर मुखवस्त्र पाहिजे. देवपूजा मोकळी सोडून जायची नाही, उघडी ठेवून जायची नाही, झाकून जायची. आपण कुठे शेताला गेलो, कुठे ऑफिसमध्ये जातो, प्रत्येकाचे वेगवेगळे, आता कोणी घर कोणीच नसतं कधी, घर असेल तर ठीक आहे, परंतु अशा प्रकारची देवपूजा आपल्या निघूतीपूर्वक ती काय करता आली पाहिजे, आपल्याला ती सांभाळता आली पाहिजे. आणि म्हणून जर तुम्ही प्रसादाचं रक्षण आपल्याकडून झालं तर भगवंतही आपलं काय करेल, रक्षण करणार आहे. म्हणून धूपूजा किती महत्वपूर्ण असते लक्षामध्ये ठेव. एक का विषय असेल ना तो आपल्यासाठी भरपूर काही महत्वपूर्ण आहे. आणि मुद्दा तुम्हाला एक मी काल सांगितला होता की कुठे जाताना मात्र विशेष आपल्या सोबत पाहिजे. तुम्ही कुठेही जा, आता काहींना प्रसंग येतो की सुतकामध्ये राहावं लागतं, तिथं खावं लागतं, तर आपलं विशेष काय पाहिजे, आपल्या सोबत पाहिजे. आपला विशेष नमस्कार करा आणि तुम्ही भोजन ग्रहण करू शकता. आता कोणाची आईच वारली, कोणाचे वडील वसरले, कोणाचं काही झालं, अनेक असतात, परंतु तिथे सुद्धा आपल्याला प्रसाद सेवा झाली पाहिजे, विशेष वंदन झालं पाहिजे. काय होईल तीच गोष्ट तुम्हाला ती काय करणारी आहे, रक्षण करणारी आहे. म्हणून आपला जो धर्म आहे की नाही, तो धर्म तो विधी आपण अजिबात सोडता कामा नये याचा अनुभव तुम्ही घ्या. आणि मग जेव्हा तुम्ही अनुभव घेसाल ना, तेव्हा तुम्हाला काय होईल, त्या गोष्टींचा प्रत्यय येईल. आपला जो पंथ, प्रतिती पंथ, इथे प्रचिती येते. इथे काय येत असतो, जो करेल त्याला प्रतिती येते, जो करेल त्याला काय येत असतो, अनुभव येत असतो. पण कधी केल्यानंतर मी शब्दांनी सांगण्यापेक्षा की बा विशेष कसा सहाय्य करतो हे मी शब्दाने सांगण्यापेक्षा, जेव्हा तुम्ही त्याची सेवा करसाल की नाही, तेव्हा तुम्हाला त्याची काही तुम्हाला प्रत्येकाला त्याची प्रतीती आणि अनुभूती येणार आहे. आणि म्हणून प्रसाद सेवा आपण करत असताना प्रसाद नमस्कार करा, कशा प्रकारे करावा, अशा प्रकारचा आपण हे महत्वपूर्ण संदर्भ या ठिकाणी बघितले. आणि आता प्रसाद जे साह्य आहे ते कशा प्रकारे होतं ते सुद्धा आपण उद्या सत्रामध्ये पाहणार आहेत. एक संदर्भ तुम्हाला मी सांगतो की गदो नायकाची जाया तीचे वस्त्र. गदो नायकाची जाया, गदो नायक भंडारी होते. आणि हे गदो नायक भंडारी राजाच्या दरबारामध्ये फार मोठ्या पदावर होते. मला वाटतं काहीतरी कोषागार त्यांच्याकडे विभाग होता गदोनायकाकडे. आणि त्यांच्यावर आरोप केला, ज्याने काहीतरी फ्रॉड केला, काहीतरी भ्रष्टाचार केला. कुणावर आरोप केला, गदोनायकावर आरोप केला. आणि मग गदोनायकाने लिखितही पाठवले, निरोप पाठवला पत्नीला, म्हटले मला वाटतं स्वामी नेवूरगावला होते, बरोबर आहे ना, स्वामी नेवूरगावला होते.
आणि नेवरगावला असताना गदोनेकाने सांगितलं की म्हटले जा तू स्वामींना वस्त्र अर्पण कर, स्वामींना पूजावसर कर, माझी सुटका होईल यासाठी देवाला विनंती कर. काय सांगितलं गदोनेकांनी पत्नीला? जा म्हटले पूजावसर कर, स्वामींना वस्त्र अर्पण कर, तिथे स्वामींना उपहार तुम्ही घेऊन जा, कारण की माझी सुटका याच्यामधून झाली पाहिजे. आणि मग गदोनायकाची पत्नी जाया म्हणजे पत्नी ती स्वामींना उपहार घेऊन जाते, चांगल्या प्रकारचं वस्त्र घेऊन जाते पूजा अवसर करण्यासाठी. आणि स्वामींच्या तिथे जाण्याच्या अगोदरच तिचे पती सुखरूप बाहेर आलेले असतात. आणि मग स्वामी त्यांना म्हणतात की बाई तुमच्या पतीची सुटका झालेली आहे. काय केलं? रक्षण केलं. म्हणून आपण सुद्धा काय करतो? वस्त्र समर्पण करतो. उपहार तर समर्पण केलाच पाहिजे, पण वस्त्रही समर्पण केलं पाहिजे. जेव्हा आपल्याकडे असे काही संकट येतात त्या संकट काळामध्ये आपण विधी करतो, आणि मुळात संकट येऊच नये म्हणून आपण विधीवर पाहिजे. पण आपण विधी कधी सुरू करतो? संकट आल्यावर, दुःख आल्यावर, मग चक्रा, मग खेटा, मग स्मरण, मग सेवा, मग पारायण, मग साधू संतांची आठवण. कधी? दुःख घरात घुसलं की मग सगळं सुरू होत. सुखमे स्मरण सब करे तो दुःख काय को होय. सुखामध्ये जर आपण स्मरण केलं दुःख होईल का? देव तुम्हाला दुःख येऊ देणारच नाहीये. बघा तुम्ही त्या गोष्टींचा अनुभव घ्या. परंतु सुखामध्ये कोणी करत नाही ना. सुखामध्ये तर मुला देवच आठवत नाही. बसलो बंगल्यामध्ये वाटवेल का आपल्याला? देवाने सांगितलं झाडाखाली जा स्मरण करा. तुमची तर आहेत ना झाड, मग तुम्ही काही झाडाखाली स्मरण केलं का? नाही केलं. एक तर मंदिरात केलं, नाही तर मग घरी बंगल्यात केलं. झाडाखाली स्मरण करा. आमचे जे पूर्वज होते ना ते झाडाखाली बसून स्मरण करायचे. आणि स्वामींची पण आज्ञा आहे झाडातळी स्मरण करायचं, विजन करायला सांगितलेलं आहे. का तर त्या ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी येत असतो. गदोनायकाची पत्नी जेव्हा स्वामींना वस्त्र समर्पण अर्पण करण्यासाठी गेली तर त्यांची सुटका झालेली होती. का? हे सुद्धा एक प्रकारचं रक्षण आहे. म्हणजे भगवंतानी कसं प्रकर्षण केलं आपण पाहिलं. द्रौपदीने एक चिंधी फक्त बांधली होती. रासवेदनाच्या प्रसंगामध्ये द्रौपदीने एक चिंधी धागा देवाला बांधलेला होता. भगवंत काय म्हणतात? द्रौपदी तुझ्या एका धाग्याची मी जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी भरपाई करून देईल. द्रौपदी म्हणते देवा तुझ्यासारखा भाऊ माझ्या पाठीशी असताना मला कशा प्रकारचं काय मला विघ्न येणार आहे. देवाने सांगितलं बाई कर्माची गती खूप गहन आहे, कधी काही विघ्न काही सांगता येत नाही. मने खरी तू माझी भगिनी भाऊ तुझा मी द्रौपद नंदिनी, भाऊ तुझा मी द्रौपद नंदिनी, हाक मारिता एई गई वर प्रसंग जरी का पडला चिंदी बांधते द्रौपदी हरिचा भोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला, भर जरी फाडून शेला चिंदी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला. द्रौपदीने सुद्धा देवाच्या बोटाला चिंधी बांधली होती. म्हणजे नंतर काय केलं देवाने? त्याचं संरक्षण केलं. म्हणजे वस्त्र समर्पण किती महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे.
द्वापर युगामध्ये सुद्धा देवाने संरक्षण केलं. गदुनायकांचं सुद्धा हे वस्त्र समर्पण केलं, देवाने काय केलं, संरक्षण केलं आहे. आपण जर एखाद्या स्थानाला गलप आपण घातला की नाही, ते सुद्धा एक प्रकारचं स्थानाचं संरक्षण आहे. का एखादं उघड्यावरचं स्थान असेल पण तुम्ही ते स्थानाला गलप आपण शिवून परिधान केला, ते सुद्धा स्थान तुमचं जेव्हा तुम्ही कधी उघडे पडसाल ना, तुमचं बरोबर ते काय करेल, संरक्षण करेल. एखाद्या मार्गामध्ये देवपूजा आहे, तुम्ही तिला वस्त्र समर्पण केलं किंवा त्या साधूंना वस्त्र समर्पण केलं, बघा तुमच्यावर असा कधी प्रसंग येईल ना, भगवंत सुद्धा तुम्हाला उघडं ठेवणार नाही. तुम्ही एखाद्या साधूला झाकण दिलं, एखादं वस्त्र समर्पण केलं, तर काय होईल, देव सुद्धा तुम्हाला उघडं ठेवणार नाही. देणार तुम्हाला, तुम्ही अर्पण करा दुप्पट तुम्हाला भगवंत देणार आहे. असे काही काही परमार्गामध्ये आहेत अनुयायी जे देवपूजेला वस्त्र समर्पण करतात. पाठीमागे तुम्ही रुद्रपूरला गेल तर एकच कोणती आदरणीय बाबांची सदशिष्या होती, तुमच्याच भागातली होती ती, मग ग्रुपला पण आहे माझ्या, तिने काय केलं, पूर्ण जेवढे रुद्रपूरचे स्थान आहेत की नाही, तर पूर्ण स्थान तिने गलप शिवले. देव हा बरोबर रत्नाताईचे हा कोणते समृद्धी बाई जाधववाडीच्या मार्गात आहे बघा, नेमकी आमची आम्ही गेलो त्यांची भेट झाली ठिकाणी असं आहे का, असं असं हा म्हणजे बघा पूर्ण स्थानानं काय केलं, त्यांनी गलप केली. हे प्रकार सुद्धा काय सांगितलंय, संरक्षण केलं. मला नाही 100 स्थानाला करता आलं, एक जरी स्थानाला मी करता आलं तर आपल्याला ते करता आलं पाहिजे. नाही मला 100 साधूंना वस्त्रदान करता आलं, एक तरी साधूला मी काय करू शकतो, वस्त्रदान करू शकतो. मी तुम्हाला म्हणणार नाही 100 स्थानांना करा, जेवढी आपली आहे तेवढं आपण मात्र आपण केलं पाहिजे. देवाने जर बळ दिलं तर आपण 1000 स्थानांनाही कर, देवाला फक्त म्हणा मला तेवढं बळ दे. स्थानाचं संरक्षण करणं किंवा एखादा मंदिर उभं आपण करणं, स्थानाची बांधणी करणं, हे सुद्धा काय सांगितलं, एक प्रकारचं संरक्षण सांगितलेलं आहे. मग ते कोणतंही मंदिर असेल, चरणांकित असेल, मांडलिक असेल, आपण तिथं संरक्षण केलं, तिथं मंदिर निर्माण केलं, तर काय होईल, ज्याने तो विशेष त्या अधिष्ठित केला, ज्याने विशेष आणला त्याला सुद्धा फार मोठं गुमट आहे. कारण की विशेष आणायला ते निमित्त येत ना, मग त्याची तर सेवा झाली, अनेकांची मनोरथ पूर्ण झाले, अनेकांचे नवस पूर्ण झाले, अनेक जण त्या मार्गाला लागले, विधी करायला लागले. ज्याने तो विशेष आणला, अधिष्ठित केला, त्याला पण गुमटे लक्षामध्ये ठेवा. नंतर त्याची परंपरा ज्याने पुढे चालवली, ज्याने त्या स्थानाची सेवा केली, विशेषाची सेवा केली, त्याला सुद्धा काय सांगितलं, गुमटाय. एखाद्याने मंदिरला भूमिदान केलं, त्या जागे जेवढा काही विधी होईल त्याचं गुमट कोणाला आहे, ज्याने दिलं त्याला पण गुमट आहे, जो करेल त्याला पण गुमट, अशी ही साखळी असते लक्षामध्ये. म्हणून भूमिदान असेल, एखाद्याने मंदिरला काही दान दिलं असेल, ते सुद्धा गोष्टी फार महत्वपूर्ण असतात. चरित्रामध्ये एक संदर्भ येतो, ही आळसपूरची घाणाई साधते, ही स्वामींचं पूजन करते आणि पूजन केल्यानंतर तिचा नियम असा असतो की एकदा अर्पण केलेलं द्रव्य पुन्हा ती भंडारामध्ये टाकत नाही. ते म्हटलं आमचा तो नियम आहे, अचलपूरची चरित्र आहे बघा. आणि मग ती पूजा करते, स्वामी सांगतात बाई हे द्रव्य तुम्ही घेऊन जा, तुमच्या भंडारामध्ये ठेवा. ते म्हटलं नियम असा नाहीये, एकदा आम्ही अर्पण केलं म्हणजे केलं, आम्ही पुन्हा ते घेत नाही. आणि मग त्या धानाईसाने आपलं धानाईसाने सांगतात की ती देवतेची जी भिंत होती, तिथे देवतेचं मंदिर होतं, ते देवतेची भिंत पूर्ण तिने बांधून काढली. कोणी धानाईसाने, हेतुस्थळकार सांगतात तिला सुद्धा देवता म्हटले आपले फळ देणार. विचार करा, ज्या देवतेची भिंत तिने बांधली, जर देवता तिला फळ देऊ शकते, तर विचार करा एखाद्याने स्थानाचं मंदिर बांधलं, एखाद्याने स्थानाचं संरक्षण केलं, एखाद्याने परमार्गाई जे परचक्र येणार होतं त्याचं संरक्षण केलं, त्याला सुद्धा काय सांगितलं, प्रेम चालीचा एक उपाय सांगितला, अधिकार सांगितलेला आहे.
आणि म्हणून रक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. मुद्दा तुम्हाला मला सांगायचा की स्थानाचं रक्षण कसं, एखादं स्थान पडत आहे एखाद्याकडे भरपूर पैसा, तर त्यांनी म्हटलं पाहिजे आमच्याकडून हे स्थानाची बांधणी करून घ्या. काही काहींनी केली स्थानामध्ये, डोमेग्रामचा राजमठ बघा तुम्ही, एकच माणूस बांधतोय, बांधतोय की नाही. अनेक स्थान आपल्या पंथामध्ये निर्माण झाले, अनेक दाते आहेत, त्यांनी काय केले स्थानांची संरक्षण केली. मग देव त्यांना उघडं ठेवेल का? नाही ठेवले. देणारा कोण आहे? परमेश्वर. द्यायचं कुणाला? परमेश्वरला. आपलं काही आहे? 100 एकर जमीन आहे का आपली? कोटीचा बंगला आहे का आपला? तो कसा आहे? फक्त भाड्याचे आपण आहोत, भाडेकरू आहोत ना आपण. टेंडर संपलं, जागा खाली करा, निघून जा. आयुष्य संपलं, शरीर सोडा, निघून जा. दुसऱ्या घरात येऊन घर घुसणार तिथं, तो पण भाड्याचं असेल. नित्य काय आपलं आहे का? नाही. तुझे तुला अर्पण देवा, मागतो मी दान. तुझेच तुला अर्पण करायचंय ना. आपलं काय आहे का? नाही. एक लीला सांगतो आणि थांबतो. अरण्यग्रंथ चरित्र. साधा आणि एल्लाईसा दोघी मायलेकी देवाच्या भेटल्या जातात. जाताना एक दोन गुळाचे खडे बाजारामध्ये घेतात. नियम काय? रिक्त असते न पश्यंती. रिकामे करून देवाला राजाला भेटायचं नाही. दोन गुळाचे खडे घेतले आणि देवाच्या भेटीला जात असताना एका ठिकाणी रात्र झाली. ब्राह्मणाच्या ओसरीला थांबल्या दोघी जणी. रात्रीची वेळ होती. हातपाय धुण्यासाठी दोन खडे त्या भिंतीवर ठेवले. पलीकडे होती गाय. आणि मग एक काय केलं, त्या गायीने खाऊन घेतलं एकच खडा शिल्लक राहिला. आली आपल्या पट्टीवर, आली देवाच्या भेटीला आल्या. आणि आमची साधा आहे ना, कोपऱ्यामध्ये खिन्न बसते. दोघीमध्ये चर्चा चालते, आई तुझा की माझा, तुझा आहे की माझा आहे. कुलाचा खडा नेमकं नाव तर काय लिहिलं नव्हतं ना तिथे. तुझा आहे की माझा आहे. आमच्या बाया बघा पद्धतीमध्ये एवढी भांडणं जागेसाठी करतात. राहायचं किती असतं? फक्त 6 तास. म्हणजे एवढ्या भांडणं करतात काय, हे काही दुश्मनी एकमेकीच्या फार. राहायचं किती? 6 तास. आणि माझी जागा, ती माझी जागा. आपलं काय नाव लिहिलं आहे का तिथे? नाही. पण एवढी भांडणं ते करतात. आणि म्हणून या ठिकाणी साधाही असते ते, म्हणजे आई तुझा खाल्ला की माझा खाल्ला, आता कोणाचा खाल्ला नेमकं समजायचा. म्हणजे आई तू मोठी, तू देवाला अर्पण कर, तू मोठी माझ्यापेक्षा तू अर्पण कर. आणि मग असं म्हटल्यानंतर साधा कोपऱ्यामध्ये खिन्न बसते, उदास होते. आता देव सर्वज्ञ, देव सगळं ओळखतात. ते म्हटले, बाई तुम्ही का बरं बारीक चेहरा केला, तुम्ही का बरं खिन्न बसलात? ते म्हटले, देवा दोन खडी आणली होती गुळाची, एक वस्त्राने खाऊन घेतला. आता आईचा खाल्ला की माझा खाल्ला? माझाच खाल्ला असला पाहिजे. मीच अशी अभागी आहे, मला काही अर्पण करता नाही आलं. म्हणून या सुद्धा जन्मामध्ये जरी प्रत्यक्ष परमेश्वर इथे आहे, तर सुद्धा मला अर्पण करण्याचा योग मला येत नाही. तो माझाच खाल्ला असला पाहिजे. आणि मग स्वामी सांगतात, बाई हे घ्या आणि आम्हाला अर्पण करा. साधा म्हणते, देवा हे तुमचंच आहे, तुम्हाला अर्पण करायचं असं कसं? आणि मग स्वामींनी ते एक सूत्र सांगितलं, एक सूत्र ठिकाणी जन्माला आलेलं आहे. काय म्हणतात स्वामी? बाई कुणाचं काय आहे? हे सकळ देवाचं आहे. देव देते आपलं, जे देव देतो तेच आपलं आहे, आणि जे देवाने दिलं ते आपलं आहे, आणि जे आपलं आहे ते कुणाचं आहे? फक्त म्हणता सुटत काही लवकर? फक्त म्हणता. ते पण म्हणता आलं पाहिजे, कमीत कमी नका काही, पण म्हणता आलं पाहिजे. आपण म्हणतो गाडी कोणाची येऊ ना, गाडी आमची, गाडी तुमची आहे. गाडी कोणाची म्हणायचं? देवाची. काय म्हटले? बिल्डिंग कोणाची ना, ती आमकी अमक्याची, तुमची आहे. कोणाची म्हटले? ते देवाची म्हणायचं. फक्त मी देवाचा आशीर्वाद आहे ना,
म्हणून आपण सगळं भेटलं की नाही. जर देवाची कृपा नसती, गुरुचा आशीर्वाद नसता, तर आपल्याला भेटलं असतं काय गोष्टी? पण आपलं काय येतं लवकर? हे माझं, ते माझं, हे आमचं, हे आमक, सगळं आपण माझं माझं करत असतो. पण देवाचं म्हणतं का कोणी? जर तुम्हाला कोणी विचारलं ही गाडी कोणाची, काय म्हणसाल मग? आमची म्हणसाल की देवाची म्हणसाल? कोणाची म्हणायची? देवाची म्हणायची. अरे मोठं तरी मन पापलं, म्हणा तर खरी, देवाचीच आहे ना ती, देवाची म्हणता आली पाहिजे. म्हणून देवाने दिलेल्या घरामध्ये आपण राहतो, लक्षामध्ये ठेव. देव आपल्या घरात नाही आहे, आपण देवाच्या घरात आहोत. देवाने दिलेल्या गाडीमध्ये मी बसतो, हे की नाही बरोबर? आणि म्हणून देवाने मला दिली म्हणून ती कोणाची आहे? ती फक्त देवाची आहे. काय काय माणसं असेल बघा, उधार म्हटलं नाव हे द्या, ते म्हणजे बाबा हे आमचं काही तुमचं नाही का? देव काय म्हटले, तुमचं काय आमचं नाही आहे का? ते आहेच. म्हणून हे यासाठी उदार मन असावं लागतं. आणि देवाने सांगितलं की बाई कोणाचं काही नाही, हे सगळं देवाचं आहे. आणि आपण फक्त कोण आहोत? निमित्त मात्र आहोत. देवाला भिक्षा मागायची गरज होती का? देवाने हात पुटत सगळंच हजर झालं असतं. देवाला काय गरज भिक्षा मागायची? परंतु तुमचा अधिकार घडला पाहिजे. जर भिक्षा आपण नाही वाढणार, जर आपण अन्नदान नाही करणार, आपला अधिकार पुढे वाढेल का? नाही वाढणार. आणि म्हणून हे आपला मुद्दा चालला होता की रक्षण, वस्त्र समर्पण केल्यानंतर कशा प्रकारचं रक्षण होतं. एक द्रौपदी आपण बघितली, दुसरी कोण बघितली? गदो नायकाची जाया, त्या पत्नीने स्वामींना वस्त्र अर्पण केलेलं आहे. एवढी मोठी ही महत्वपूर्ण प्रसाद सेवा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. आता उद्या आपण कोणत्या कोणत्या भक्तांनी काय काय कुठे अर्पण केलं, कशा प्रकारे अर्पण केलं, आपण ते उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आज आपल्या निरूपणामध्ये आपण जे काही प्रसाद वंदन कसा करावं, विशेष वंदन कसा करावा, काय आपण करावं, याच विधीप्रमाणे आपण जर विधी पाळला तरच तुमचा तो प्रसाद वंदन केल्याचा लाभ तुम्हाला भेटल. नाहीतर तुम्हाला किती जरी प्रसाद केले, जर चुकीचे केले, तर तुम्हाला काही लाभ अजिबात भेटणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारचं आपलं हे सत्र या ठिकाणी संपलं. मला एक प्रश्नाचं उत्तर देतो की बाबा जे लीळास्मरण आहे किंवा जे मूर्तीस्मरण आहे, तर म्हटले कसं आठवायचं? थोडक्या मध्ये सांगतो. उदाहरणार्थ तुम्हाला डोमेग्रामची लीला आठवायची आहे किंवा पैठणची लीला तुम्हाला आठवायची आहे किंवा स्वामींचा पूजावसर तुम्हाला आठवायचा आहे, तर कसं करावं लागेल तुम्हाला सांगतो. आपण ध्यानस्थ बसायचं आणि स्मरण चालू असताना डोमेग्रामचा राजवट आहे तो आपल्या डोळ्यासमोर आणायचा. सकाळची वेळ आहे, स्वामी प्रातःकाळी उठून आपल्या ओट्यावर बसलेले आहे, स्वामींचा पूजावसर बाईसा करताय, स्वामींना बाईसा चंदनाचा टिळा अर्पण करतायत, आणि स्वामींचा पूजावसर करत असताना स्वामींच्या गळ्यामध्ये माळ आहे, हाती हातसरे आहे, स्वामी ध्यानस्थ बसलेले आहे. आणि ध्यानस्थ बसलेले असताना संपूर्ण भक्तिजन स्वामींच्या समोर बसलेले आहेत, हे आपण मूर्त आठवू शकतो. किंवा जे काही अवयव सांगितलेलं आहे मूर्ती ज्ञानामध्ये, आपण तो एक एक अवयव आपल्याला आठवता आला पाहिजे. किंवा असा एक प्रसंग आपण त्याच्यामध्ये आठवू शकतो की स्वामी लीळा करत असताना डोमेग्रामला ओट्यावर बसलेले आहेत आणि माईन भट्ट स्वामींच्या भेटीसाठी आलेले आहेत. भेटीसाठी आले असताना स्वामींची आणि माईन भट्टांची चर्चा चालू आहे. चर्चा चालू असताना माईन भट्टांना स्वामींनीच माईन भट्टांना प्रश्न केला की हे जो प्रपंच आहे, येणे जाणे कशा प्रकारे थांबणार,
आणि मग स्वामींनी सांगितलं दास्य की जे दास्याने म्हटले मुंचन होतं म्हटले कवनाचं दास्य करावे हे काय सांगितलं प्रकारचं माई भट्टांना बोध कशा प्रकारे झाला ही जी लीळास्मरण आपण आहे ना अशा प्रकारे आठवायचं म्हणजे काय करायचं तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आठवायचा आपण नाही का आम्ही विमानामध्ये बसलो मग तिथे गेलो आपण घरी कसं बसून आठवतो त्यालाच काय म्हणतात प्रकारचं लीळास्मरण म्हणतात म्हणजे माई भट्टांची स्वामींची चर्चा चालू आहे आणि चर्चा चालू असताना स्वामी त्यांना ईश्वराचं महत्व सांगतायत दास्याचं त्यांना महत्व सांगतायत आणि त्या महत्वामधून माई भट्टांना काय झाला तिथे बोध झाला जर तुम्हाला लीळा माहिती असेल ना तर तुम्हाला ती बरोबर काय करता येते आठवता येते किंवा संध्याकाळचा पूजावसर आहे स्वामी ओट्यावर बसलेले आहे भट्टोबास स्वामींना पूजावसर करतात किंवा बाईस स्वामींना पूजावसर करतायत गळी गळ्यामध्ये माळ आहे हाती गलदंड आहे बहुभूषणे आहेत बाईसा आरती ओवळतायत जैतमंगला परममंगल जती ओळखवत आहेत आणि दंडवत घालत आहेत अशा प्रकारे आपण काय करतो लीळा स्मरण करू शकतो जी लीळा तुम्हाला माहिती असेल ती लीळेची भावना आपल्याला करायची तो प्रसंग तुमच्या काय झाला पाहिजे डोळ्यासमोर आला पाहिजे तुम्ही पैठणची लीळा आठवताय पैठण तुम्हाला डोळ्यासमोर आणता आलं पाहिजे याला काय म्हणतात लीळास्मरण एक आहे मूर्तीचं स्मरण बरोबर की नाही मूर्तीचं स्मरण करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला त्या अवयांची माहिती पाहिजे श्रीचरणीचा अंगोठा कसा स्वामींचं नख कसं आता मूर्तीज्ञानविषयी तो फार मोठा वेगळा आहे तो आपण फक्त आता प्रसंग पाहणार आहोत जर कधी पुन्हा एक तुम्हाला मूर्तीज्ञान मी ऑनलाईन किंवा इथे आला तर इथे मला मी सांगण्याचा प्रयत्न करेल की अशा प्रकारची ती लीळा म्हणजे तिथलं जे दृश्य आहे की नाही आपल्या डोळ्यासमोर आपल्याला ते आणता आलं पाहिजे मग कोणती पण लीळा असो आता उदाहरणार्थ धानासाची लीळा आहे बघा किती सुंदर लीळा येते पैठण आठवायचं सारंग पंडित स्वामींना विनंती करतायत आणि विनंतीवरून स्वामी सारंग पंडिताच्या घरी येतात आणि आल्यानंतर स्वामींना बसायला पाठ टाकतात सगळी स्नानाची तयारी होते स्वामींची श्रीमूर्त उघडी आहे त्या ठिकाणी धानाईसा आहे आणि धानाईसा काय म्हणते मला ती हळद आणून लावा काय म्हणते जसे देवाचं अंग पिवळं आहे ना तसं माझं अंग पिवळं झालं पाहिजे ती हट्ट करते हट्ट धरते कोण धानाईसा सगळे तिला समजून सांगतात पण ती समजत नाही आणि मग स्वामी तिला आपल्याकडे बोलवतात तिला मांडीवर बसवतात धाई या आम्ही तुम्हाला कहाणी सांगतो आणि मग स्वामी तिला काय सांगतात चिव काऊची कहाणी सांगतात एक होता कावळा एक होती साळुंकी कावळ्याचं घर शेणाचं साळुंकीचं घर मेणाचं मग पाऊस पडला आणि मग कावळ्याचं घर काय झालं वाहून गेलं कावळ्या कावळ्या कानुकी डोळा म्हणजे हा जो प्रसंग आहे की नाही हे मूर्त स्वामींची कशी पिवळी मूर्त होती हा प्रसंग तिथे आपल्याला आठवता आला पाहिजे मग कोणती लीळा असेल तुम्हाला ती तशाच प्रकारे आठवता आली पाहिजे याला काय म्हणतात लीळा स्मरण म्हणजे तो प्रसंग फक्त आपल्या डोळ्यासमोर उभा करणे चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करणे याला काय म्हणतात लीळा स्मरण असं असतं लीळा स्मरण पण त्याला ना खूप मन एकाग्र करावं लागतं आणि हे कधी होऊ शकतं मग सकाळच्या वेळेला रचमचमध्ये होईल का दुपारी नाही सकाळच्या वेळेला होऊ शकतं हो की नाही अशा प्रकारचा मला एक प्रश्न करतो की बाबा लीळास्मरण कसं असतं तर ते लीळा आपल्या डोळ्यासमोर उभी करणे याला काय म्हणतात लीळा स्मरण म्हणतात तुम्हाला एक एक लीळा मी दोन लीळा स्मरणाची दोन संध्याकाळी मी सांगत जाईल कशी कशी लीळा कोणकोण काही लीळा प्रसन्नतेच्या आहेत काही उदासीनच्या आहेत अनेक अनेक लीळा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत असं तुम्हाला फक्त थोडा मी नमुना सांगितला की लीळास्मरण असं करता आलं पाहिजे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपलं हे सायंकाळचं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय